माजी उपमहापौर पद्माकर काळे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. माजी उपमहापौर तथा माजी स्थायी समिती चेअरमन पद्माकर नाना काळे यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रा तालीम युवक मंडळाच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी राष्ट्रवादी शहराध्यक्ष भारत जाधव, शंकर पाटील, कार्याध्यक्ष संतोष पवार, विद्याचंद्र बुर्ले, माऊली पवार, सुमित भोसले, संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे, तात्या वाघमोडे, श्रीकांत घाडगे, विद्यार्थी सेनेचे लहू गायकवाड, श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष निरंजन बोद्दूल, भाऊसाहेब रोडगे, सोमनाथ राऊत, जुबेर बागवान, राजू कुरेशी, अमीर शेख, विनोद भोसले, अमोल केकडे, विद्याचंद्र भुरळे, बजरंग जाधव, सतीश कोलारकर, शेखर फंड, योगेश पवार, प्रकाश ननवरे, बसवराज कोळी, गणेश शेळके, राहुल बनसोडे, पिंटू चव्हाण, आनंद कोलारकर, सचिन शिंदे, प्रवीण इरकशेट्टी, धनराज शिंदे, किरण काळे, सचिन स्वामी, सागर रणदिवे, पावन पाटील, सुहास चाबुकस्वार, तम्मा गुड्डूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रा तालीम युवक मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. नानासाहेब काळे च्या 53 वाढदिवसानिमित्त पत्रा तालीम युवा मित्र मंडळ यांच्यातर्फे जे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं त्यात अतिशय उत्तम प्रकारे प्रतिसाद दिला. आत्तापर्यंत 188 रक्तदात्यांनी रक्तदान पूर्ण केलेलं आहे. असंच दरवर्षी आमच्या ब्लड बँकेला पत्रा तालीम युवा मित्रमंडळातर्फे आम्हाला असंच सहकार्य लाभावं हीच अपेक्षा करतो.